राज्यभर सांस्कृतिक ओळख निर्माण केलेल्या येवल्यातील पतंगोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच करीच्या दिवशी पतंगाची काटाकाटी करत एकच जल्लोष सुरू केला. दोन दिवसांपासून गच्चीवर धाब्यावर कुटुंबातील सर्व सदस्य घराच्या छतावर जाऊन पतंग महोत्सवाचा आनंद घेत आहेत. या निमित्तानं डीजेच्या तालावर फेरधरत तरुणांनी ठेकाही धरला. मुक्तपणे विहार करणाऱ्या पतंगांनी संपूर्ण आकाश व्यापलेलं चित्र या निमित्तानं पाहायला मिळालंय. पतंगाला आकाशात गवसणी घालताना काटाकाटी स्पर्धा अगदी दिलखुलासपणे सुरू होती. दरम्यान शहरातील अनेक ठिकाणचे नातेवाईकही या पतंगोत्सवासाठी येवल्यात आले. उत्सवाचा आनंद घेण्यासाठी येवलेकरांकडून पाहुण्यांना खास आमंत्रित केलं गेलं होतं. संध्याकाळी उशिरापर्यंत आज पतंगप्रेमी आकाशात पतंग उडवीत त्यानंतर संपूर्ण येवल्यात फटाक्यांची आताशबाजी पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.